मेरी चुनर से भीगे तन मन जियाना तर से जम के बस जरा घट सावन की घटा सावन की घटा सावन की ऐसे चमके बरसे घड़ी बरखा की लड़ी भूतों की टूट के यूं मर से पहले प्यार की पहली बरखा कैसी आस जगाए बारिशे पीने दो मुझको मनहरा हो जाए प्यास धरती प्यास अरमा प्यासा है आसमां भीगने दो हर गली को भीगने दो जहां के सावन ऐसे बरसे बह जाए रंग मेरी चुनर से भीगे तन मन जियाना तर से जम के बस जरा घटा सावन की ऐसे जमके बरसे हे क्या बात है याला म्हणतात टॉक टाइम ची खरी सुरुवात थँक यू सो मच मुग्धाचं खूप खूप स्वागत करूयात आपण मुग्धा आपल्या सोबत आता आहे आणि खरं तर ओळख तर करून दिलेलीच आहे त्यामुळे आणि तुम्हाला आमचा नंबर पण माहिती आहे आमचा नंबर आहे 02266899263 02266899263 तुमच्या प्रश्नांची भरपूर वाढ बघतोच आहोत कारण भरपूर पाऊस पडतो पाऊस पडतोच आहे टॉक टाईमची सुरुवात देखील पावसाच्या गाण्यांनी मुद्दामून केलेली आहे खास तुमच्यासाठी तुमचे देखील प्रश्न येणार असेल तोपर्यंत इथे गप्पांना आम्ही सुरुवात करतो मुग्धा आता मी तुझे जे फोटो इकडे बघते आहे ही तीच आहे का असा खरं तर प्रश्न पडतोय किती वर्ष झाली आणि हा जो मधला 2008 पासून 2015 म्हणजे तू खरं तर मोठी झालीस खऱ्या अर्थानं मोठी झालीस कसा होता हा टप्पा खूप छान होता 2008 साली सारेगमप सुरू झालं तेव्हापासून ह्या सगळ्या प्रवासाला सुरुवात झाली आणि अजूनही खूप छान लोकांच्या आशीर्वादानी प्रतिसादानी सुरू आहे खूप छान वाटतंय एवढा सगळा लोकांचा प्रतिसाद आशीर्वाद प्रेम मिळतं हे बघून खूप मस्त वाटतं अगदी गप्पा आणखीन सुरुवात करण्याच्या आधी पहिले तुझं हार्दिक अभिनंदन म्हणजे सगळ्या प्रेक्षकांकडून पण आणि आमच्या सगळ्या क्रू कडून पण थँक्यू खूप छान मार्क मिळवलेस आता पुढे काय विचार केलायस पुढे मला सायन्स फॅकल्टी खूप आवडते म्हणजे सायन्समध्ये जरा जास्त इंटरेस्ट आहे जेवढा इंटरेस्ट मला गाण्यात आहे तेवढाच सायन्समध्ये सो मी 11वीचं एक वर्ष सायन्स फॅकल्टीमध्ये करून बघणार आहे कारण गाणं आणि सायन्स दोन्ही मॅनेज करणं खूप अवघड आहे तसं म्हणजे खूप दमायला होईल कदाचित पण मी एक वर्ष करून बघीन मॅनेज होतंय का मला आणि जर समजा नाही जमलं तर मग मी साईड चेंज करीन पण 11वी सध्या सायन्स करायचं असं डोक्यात आहे बरोबर गप्पा तर अशाच असतील मुग्धा पण म्हणजे तू एवढीशी सगळ्या महाराष्ट्राने बघितली आहे किंबहुना बाहेरच्यानी पण बघितलेली आहे मोठं होताना काय तू लक्षात ठेवलोतस काय म्हणजे काही काही जण म्हणतात की मी पाय जमिनीवर ठेवले शिकायला तर खूप मिळतं पहिला हा प्रश्न की शिकायला काय मिळालं आणि तू कायम एक गोष्ट काय लक्षात ठेवलीस जी तुझ्याबरोबर पूर्ण आयुष्यभर असणार आहे शिकायला खूप मिळालं खरं तर कारण मी अगदी गाण्याची सुरुवात सारेगमपच्या वेळेस केली होती त्यामुळे आधी काहीच तसं गाण्याशी रिलेटेड बऱ्याच गोष्टी मला माहीत नव्हत्या त्यामुळे त्या सारेगमपच्या माध्यमातून मला कळत गेल्या पण हे सगळं होत असताना लोक आपल्याला छान प्रतिसाद देत आहेत किंवा लोकांना आपलं गाणं आवडतंय हे कुठेही डोक्यात जाऊ नये यासाठी माझ्या आई बाबांनी माझ्यावर खूप लक्ष ठेवलं म्हणजे ते खूप मला सारखे सांगत होते की इतकं सगळं कौतुक होत असलं तरी आपण शांत राहायचं म्हणजे फारसं डोक्यात नाही जाऊन द्यायचं आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी ती म्हणजे देवाचे खूप आभार आहेत देव नक्कीच आहे असंही मला वाटतं कारण देवाच्या आशीर्वादाने लोकांच्या आई बाबांच्या माझ्या गुरूंच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे सगळं होतंय आणि ही गोष्ट मी तेव्हापासून खूप लक्षात ठेवली आहे आणि अजूनही ठेवते हो खूप गमती जमती होते म्हणजे पल्लवीताई तर तुमची काही काही वेळेला तुझी लिटिल मॉनिटर असेल किंवा अशी तर खूप खेचायची लहानपण म्हणजे आता खऱ्या अर्थाने लहानपण काय गमती जमती असं वाटत की ही आठवण तर मी कधीच नाही विसरू शकणार मी सारेगमपची ऑडिशन देण्याच्या आधी मी अलिबागला ज्यांच्याकडे गाणं शिकत होते त्यांच्याकडे एक गुरु पौर्णिमेचा प्रोग्राम होता आणि तिथे मी एक अभंग गायला होता तर तो अभंग प्रेक्षकांना खूप आवडला होता तिथल्या अलिबाग मध्ये प्रेक्षकांना खूप आवडला होता आणि मला तेव्हा वन्समोर मिळाला होता त्या गाण्याला तर मी लहानच एवढी होते की मला त्या वन्समोर या शब्दाचा अर्थ सुद्धा माहित नव्हता त्यामुळे माझं गाणं झालं मी स्टेजवरनं खाली आले आणि लोक वन्समोर ओरडत होती सो मला काही कळतच नव्हतं अरे म्हणजे ह्यांना काय म्हणायचं असं झालं माझं थोडं त्यामुळे नंतर मग मला कोणीतरी सांगितलं अगं वन्समोर म्हणजे त्या गाण्याचा शेवटचा अंतर तुला परत गायचा सो
इथपासूनच सुरुवात होती, त्यामुळे ही एक गमतीशीर गोष्ट होती तेव्हा माझ्यासाठी. बरोबर. आणखीन खूप खूप किस्से असतील, म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की सेटवर की एखादी असं कधी झालंय की एखादी ओळ आपण विसरलोय आणि आपण म्हणजे असं पण नाही की रंगीत तालीम आहे टेक दिलेला आहे असं कधी झालंय? हो, म्हणजे माझं खुलवित मेंदी माझा रंगगोरापान हे गाणं मी गायलं होतं, म्हणजे अगदी सेमी फायनल झाली, आम्ही 12 जण सिलेक्ट झालो आणि नंतर आमचं जे पहिला एपिसोड होता त्याच्यातच मी ते गाणं विसरले होते. म्हणजे ध्रुवपदाची एक ओळ मी गायली आणि नंतर ध्रुवपद विसरले आणि ध्रुवपद विसरल्यामुळे मी अंतरा पण विसरले असं झालं. तर तेव्हा मला ऍक्च्युली कळलं नाही की असं का झालं हे मला तेव्हा सुद्धा नाही कळलं. पण माझी आई प्रेक्षकांमध्ये बसली होती, तिने मला असे दोन अशी एक ऍक्शन केली, त्या म्हणजे त्या कडव्याची सुरुवात दोन डोळे नंदादीप अशी होती. सो तिने त्या अशा दोन डोळे अशी ऍक्शन केल्यावर मी ते कडवं उचललं. मोठी गोष्ट होती खरं तर. म्हणजे अशा किती असे किती किस्से असतील, म्हणजे जसं आईनी एक मदत केली होती आणि तुमची भट्टी, म्हणजे जसं तू म्हणालीस की सारेगमचे अनेक सीझन आहेत, प्रत्येक प्रेक्षकांनी त्यांना खूप डोक्यावर, म्हणजे अक्षरशः प्रसिद्ध कार्यक्रम आहेच. पण मुग्धा, म्हणजे तुमची जी एक म्हणजे थमेश असेल किंवा कार्तिकी असेल, तुमच्या पण खूप गप्पा होत असतील, टेन्शन तुम्ही शेअर केलं असेल, तुम्ही अभ्यास शेअर केला असेल, बॅकरूमला काय व्हायचं? खूप मजा असायची, म्हणजे असते अजूनही खूपच. म्हणजे आम्ही गाण्याशी रिलेटेड जितकं बोलतो तितकं इतर गोष्टींशी सुद्धा रिलेटेड बोलत असतो. म्हणजे इतकं गाणं आम्ही शेअर करतो एकमेकांशी, तितकंच इतर आयुष्यात काय घडतंय हे सुद्धा शेअर करतो, त्यामुळे खूप मजा येते. खूप जोक सुरू असतात, खूप पांचट जोक सुरू असतात, पण मजा येते, खूपच छान. बरं बरं. मुग्ध, आपल्याला फोन यायला सुरुवात झाली, आपण फोन घेऊया. आपल्याला पहिला प्रश्न नवनाथ माझीरे पुण्याहून विचारतात, विचारा प्रश्न. हो नमस्कार. नमस्कार नमस्कार. मुग्धा, तू टॉकटाईमची सुरुवात फार छान केलीस गाणं गाऊन. थँक्यू, थँक्यू सो मच, त्याबद्दल अभिनंदन. आणि आपला सारेगमप मधील सांगीतिक प्रवास आणि त्यातली गाणी या गोष्टी आम्ही भरपूर एन्जॉय केल्यात. थँक्यू. त्याबद्दल तुझ्या टीमचं, मग त्यात कार्तिकी असेल, अरे आंबेकर असेल, सर्वांचं अभिनंदन करतो. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुझं नाव जे आहे मुग्धा, या मुग्धा शब्दाचा अर्थ होतो सुंदर. तर या तुझ्या मुग्धा नावाप्रमाणे छान छान सुंदर गाणी गात राहा, आमच्या आशीर्वाद सोबत आहेत तुझ्या. पहिला प्रश्न असा आहे तुला मुग्धा, तुला सिनियर असलेल्या गायिकांपैकी म्हणजे थोडक्यात वैशाली सामंत, बेला शिंदे, श्रेया घोषाल, मधुरी दातार, उर्मिला धनगर, या पिढीतल्या गायिकांपैकी तुझी आवडती गायिका आणि त्यांनी तुला केलेलं मार्गदर्शन असा एक प्रसंग शेअर करावा. आणि दुसरा प्रश्न, आता पंढरपूरची आषाढी वारी आलेली आहे जवळ, तर तो अनेक अभंग गायले असतील, तर एखादा आवडीचा अभंग ऐकवलास तर आनंद वाटेल. नक्की तुला. नक्की नक्की. वैशालीताई तर आम्हाला जज होती, त्यामुळे ती तिचं मार्गदर्शन कायम मिळतच होतं. पण जसं तुम्ही म्हणालात की एकदा आम्हाला बेलाताई आली होती गेस्ट जज म्हणून, मी तेव्हा मनी माऊचा माझा पहिलाच एपिसोड होता तो, खरं तर तेव्हाच बेलाताई होती. सो तिच्याकडनं खूप खूप काही सांगितलं तिने मला तेव्हा फारसं काही कळत नव्हतं, कारण खूपच लहान होते, अगदी पहिलाच एपिसोड होता, त्यामुळे काही कळत नव्हतं फारसं. पण तिच्याकडून मार्गदर्शन मिळत होतं छान, आणि सगळ्यांकडनंच तसं मार्गदर्शन मिळालं. पंढरपूर हा. किशोरीताईंचा बोलावा विठ्ठल हा अभंग गाते. क्या बात. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल करावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. क्या बात. याच्या पुढे असं वाटतं की एक ब्रेक घेऊन तुझ्याशी भरपूर गप्पा मारायत आणि ब्रेक नंतर इतरांचे फोन घ्यावेत. पण आपल्याला पुढचा प्रश्न मुग्धा विचारतायत सिद्धेश भुसानी नवी मुंबईहून. विचारा सिद्धेश. नमस्कार. तुझ्या सांगीतिक प्रवासाची सुरुवात कशी झाली आणि सारेगमप लिटिल चॅम्प
मध्ये स्पर्धक व अँकरिंग करताना आलेले अनुभव तू शेअर करू शकतेस का, आणि आठवा स्वर या अल्बम मधील कोणतेही गाणं गाऊ शकतेस का? नक्की नक्की. अँकरिंग आणि गाणं म्हणजे आमचं सारेगमपचं शेड्यूल आणि नंतर मी जे अँकरिंगचं एक शेड्यूल केलं होतं, दोन्हीचे अनुभव खूप छान होते. अँकरिंगचा अनुभव जरा वेगळा होता कारण गाणं क्षेत्र तसं थोडंसं ओळखीचं होतं माझ्यासाठी, पण अँकरिंग हे क्षेत्र जरा वेगळं होतं. खूप काही शिकायला मिळालं, म्हणजे मी आधी खूप अबोल होते, म्हणजे हा म्हणजे असं लोकांना नाही वाटणार कदाचित खरं, पण मी कमी बोलायचे, म्हणजे फारसं लोकांशी मला इंटरॅक्ट नाही करता यायचं. सो ते अँकरिंगच्या माध्यमातून मला शिकायला मिळालं की कसं बोलायला पाहिजे लोकांशी किंवा कसं आपण रिॲक्ट व्हायला पाहिजे हे त्याच्यातून कळलं. हा एक खूप छान अनुभव होता. आता हा आठवा स्वर नावाचा जो अल्बम आमचा सगळ्यांचा आला होता त्याच्यात मी एक आता उजाडेल नावाचं गाणं गायलं होतं मंगेश पाडगावकरांचं, तेच गाते. आता उजाडेल आता उजाडेल आता उजाडेल उजाडेल आता उजाडेल उजाडेल खिन्न आंधळा अंधार आता ओसरेल पार लहरित किरणांची कलाभूत मोहरेल हो आता उजाडेल आता उजाडेल आता उजाडेल उजाडेल आता उजाडेल उजाडेल. बहुत खूप बहुत खूप. एक ब्रेक घेऊयात आणि तुमच्या प्रश्नांची वाट बघतो असो, त्यासाठी आमचा नंबर पुन्हा एकदा लिहून घ्या जो आहे 02266899263. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बारामतीहून जावेद शेख प्रश्न विचारतात, विचारा जावेद. जय जी गौ मॅडम. हॅलो. हा हा मॅडम, सर्वात प्रथम मुग्धाला अंतिम 5 मध्ये पोहोचल्याबद्दल अभिनंदन आणि त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो मी. थँक्यू. आणि माझा प्रश्न असा होता की गायन क्षेत्रामध्ये रियाजाला आणि तालीमला जास्त महत्व दिलं जातं, तर मग ज्यावेळेस तू पर्वामध्ये तुझं सिलेक्शन झालं होतं त्यावेळेस तू कसा रियाज करत होते? आणि एक छोटीशी रिक्वेस्ट अशी आहे की तू आमच्यासाठी पावसाचं वातावरण आहे तर गारवा हे गाणं सादर करावं. कुठलं कुठलं गारवा? चालेल चालेल, विचार करूयात आपण नक्की. बर, शुभेच्छा तर त्यांच्या भरपूर आहेत, पण रियाज आणि संगीताचं महत्व खास करून अंतिम टप्प्यामध्ये किती होतं, तेव्हा तू कसं करत होतीस? तेव्हा गाणी बसवणं हे खूप महत्वाचं होतं कारण शास्त्रीय संगीताचा रियाज आला सारेगमप सुरू असताना तितकं महत्व नव्हतं, कारण गाणी बसवण्यावर जास्त भर होता आमचा सगळ्यांचाच. त्यामुळे एखादं गाणं आम्ही जर बसवत असू तर ते खूप वेळा ऐकायचं, पहिली गोष्ट खूप खूपदा ऐकायचं आणि मग ते म्हणून बघायचं. हे सारेगमपच्या व्हायचं, पण नुकतीच माझी 10वी झाली तेव्हा गाणं आणि अभ्यास मॅनेज करणं जरा अवघडच होतं, म्हणजे 10वी सगळ्याच दृष्टीने तशी महत्वाची असते आणि मला गाणंही तितकंच महत्वाचं वाटतं, त्यामुळे सगळं मॅनेज करणं थोडं अवघड होतं. पण अगदी शेवटी शेवटी म्हणजे परीक्षा जेव्हा जवळ आली होती तेव्हा फेब्रुवारीमध्ये खूप अभ्यास होता, कारण आधी तसा बराचसा वेळ मला मिळाला नव्हता, त्यामुळे एकदम अचानक खूप अभ्यास करायला लागणार होता, त्यामुळे गाण्याला जरा कमी वेळ देता येत होता. सो शेवटी शेवटी मी अभ्यास जास्त केला आणि गाणं जरा कमी केलं, म्हणजे अभ्यासाचा कंटाळा आला की मी गाण्याचा थोडा रियाज करायचा, म्हणजे गाण्याचा रियाज सुद्धा असा करायचा की एखादी फ्रेज घ्यायची, 4-5 स्वर असे घ्यायचे आणि ते गायचे, म्हणजे सारे गा सारे गा रे गा मा गा मा रे गा सारे गा गा रे सारे गा मा गा रे सारे गा सारे सारे गा गा रे सारे गा मा बा मा गा रे सा असा असा रियाज करायचा, म्हणजे ह्या एका फ्रेजचा रियाज करायचा की त्या स्वरांची सुद्धा सवय व्हायची आणि अभ्यासातनं सुद्धा थोडासा चेंज मिळायचा, असं दोन्ही करता कामात बदल म्हणजे विश्रांती तसं व्हायचं. बरोबर, त्यांनी फरमाईश केली गारवा, म्हणजे तुला जर गारवा आवडत असेल तर किंवा तुझं आवडतं पावसाचं गाणं. हा मी माझं आवडतं पावसाचं गाणं. श्रावणात घन निळा बरसला श्रावणात घन निळा बरसला रिम झिम रेशीम धारा उलगडला झाडातून अवचित हिरवा मोर पिसारा
श्रावणात घन निळा बरसला पानो पानी शुभ शकुनाचा कोमल ओल्या रेषा पानो पानी शुभ शकुनाचा कोमल ओल्या रेषा अशा प्रीतीचा नाद नाहत शब्दा वाचून भाषा अंतरयामी सूर गवसला अंतरयामी सूर गवसला नाही आज किनारा श्रावणात घन निळा बरसला. डॉक्टर मेरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत. अहमदनगरहून ज्ञानेश्वर अहिरे प्रश्न विचारतात. विचारा आपला प्रश्न. मी ज्ञानेश्वर अहिरे बोलतो अहमदनगर. माझा मुग्धाला असा प्रश्न आहे, काय चित्रपटामध्ये काम करायची आहे का? अरे असेल तर हिंदी चित्रपटामध्ये काम करायची का मराठी चित्रपटामध्ये? बर बर बर. कोणाबरोबर काम करायचं, कोणत्या हिरो बद्दल बरोबर काम करायचं, ऍक्टिंग करायची आवड आहे का आणि कोणत्या हिरो बरोबर काम करायचं, काय काय फरक? खूपच वेगळा प्रश्न आहे. ऍक्टिंग करण्याची तशी फारशी आवड नाही आहे मला. म्हणजे गाणं जितकं प्रेमाने मी करीन तितकी ऍक्टिंग नाही करणार, कारण गाणं जास्त आवडतं. सारेगमप झाल्यानंतर मला एक दोन फिल्मसाठी विचारलं होतं की करशील का ऍक्टिंग, पण तेव्हा मी शाळेत होते अगदी, आणि शाळेला दांडी मारून एवढं सगळं शूटिंग करणं खूप शक्य नव्हतं, तोही एक प्रश्न होता. आणि तशी फारशी मनापासून आवड नाही आहे ऍक्टिंगची, सो नाही करणार कदाचित. ओके, आपल्याला पुढचा प्रश्न रवींद्र कुडाळकर विचारतात पुण्याहून. विचारा आपला प्रश्न. नमस्कार मुग्धा. मुग्धा, तुझ्या नावाप्रमाणे तू सर्व रसिकांना मुग्ध करत असतेस अगदी. माझे दोन प्रश्न आहेत तुला. पहिला प्रश्न असा आहे की संगीत क्षेत्रातील मान्यवर व्यक्तीकडून तुला मिळालेली एखादी दाद ऐकायला आवडेल मला. आणि दुसरा प्रश्न अगदी घरगुती तुला पर्सनल असा की तुझ्या बहिणीला आम्ही टीव्हीवर नेहमी पाहतो तुला दाद देताना कार्यक्रमांमधून, तर तिच्याशी ना आता किती मैत्रीचं आहे आणि किती बहिणीचं आहे? आणि एक छोटीशी फरमाईश मोगेला फुलेला प्लीज. धन्यवाद. मान्यवरांनी दिलेली दाद. हा, शंकर महादेवन आमचा गेस्ट जज म्हणून आले होते एकदा, आणि तेव्हा मी हिंदी गाणं गायले होते. सो त्यांना ते अपेक्षित नव्हतं माझ्याकडनं की, आणि ते खूप वेगळं गाणं होतं, ती एक त्यांच्याकडून खूप छान दाद मिळाली होती. आणि एकदा हरिहरन जी आले होते तेव्हा मी राधाधर मधुमिलिंद जय जय गाणं गायले होते. आणि तेव्हा त्या अंतरात एकदा, म्हणजे अंतरात एक जागा अशी आहे की ज्याला आपण क्रोमॅटिक नोट्स असं म्हणतो, ती जागा त्यांना खूप आवडली होती तेव्हा, आणि त्यांना अनपेक्षित जागा होती ती. सो तेव्हा त्यांच्याकडून खूप छान दाद मिळाली होती. ती नोट काय होती? उद्धृत न गमध्वरिंद मान सत्य पांड पट कुविंद जय जय रमा रमण हरि गोविंद रमा रमण हरि गोविंद राधा धर मधुमिलिंद जय जय. या नोटला त्यांनी खूप दाद दिली होती. क्या बात आहे. त्यांनी आणखीन एक म्हटलंय की बहिणीशी, म्हणजे मैत्रीचं नातं आहे बहिणीशी, ते नातं कसं? मला मोठी बहीण आहे मृदुल वैशंपायन, ती आता सध्या SY BCOM करते डहाणूकर कॉलेजमध्ये. खूप छान नातं आहे आमचं. म्हणजे आधी आम्ही, मी शाळेत होते, आम्ही दोघी एकत्र असताना आम्ही अलिबागला राहतो, आणि जेव्हा तिने FY BCOM तिला अंधेरीत ऍडमिशन मिळाली तेव्हा आम्ही दोघी एकमेकींपासून दूर राहण्याचं एक खूप वाईट गोष्ट घडणार होती. सो खूप वाईट वाटलं आम्हाला तेव्हा, पण त्या एका घटनेमुळे आम्ही दोघी एकमेकींच्या खूप जास्त क्लोज आलो. कारण असं म्हणतात ना की जवळ असताना फारशी किंमत नसते, एकमेकांची लांब गेल्यावर असते, तसं झालं आमचं. खूप छान रिलेशन आहे आमच्या दोघींमध्ये. आम्ही खूप छोट्या, खूप मोठ्या अशा सगळ्या गोष्टी एकमेकींशी शेअर करतो, त्यामुळे तिला काही मला ऍडवाइस द्यायचं असेल तर ती मला देऊ शकते, आणि मला जर तिला काही सांगायचं असेल तर खूप छान बॉन्डिंग आहे असं म्हणता येईल आमच्यामध्ये. आम्ही सगळं छान शेअर करतो. क्या बात आहे. अगदी शेवटचा प्रश्न, पाऊस भरपूर पडतोय, तुला आवडतं की नाही पावसात भिजायला? आवडतं, पण कधी कधी असं वाटतं अरे पाऊस पडतोय, खूप खूप घाण पण वाटते मला, पण म्हणजे खूप असं चिकचिक चिकचिक वाटतं. आवडतं भिजायला, पण
काही पर्टिक्युलर वेळीच आवडतं, म्हणजे खूप छान असं बाहेर खूप हिरवं वगैरे असेल तर आवडतं, फार असं मुंबईत पावसात भिजायला नाही आवडणार, अलिबागला वगैरे आवडेल. क्या बात आहे. तुझ्या सगळ्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा, आणि तू अशीच आणखीन मोठी मोठी होत राहा, आणि तुझ्यातले जे सगळे गुण आहेत ते आणखीन असेच भरत राहू देत, या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, थँक्यू सो मच. सगळ्या रसिक प्रेक्षकांना खूप मनापासून नमस्कार आणि थँक्यू. आणि सेलिब्रिटी डॉट टाइम मध्ये आज आपण इथेच थांबतो. पाहत आयबीएन लोकमत.